नमस्कार मैत्रिणींनो, पूजा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण सीताफळाची बासुंदी कशी बनवायची हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर सध्या सीताफळाचा सीजन सुरू झालेला आहे, तर मग सीताफळाची बासुंदी तर झालीच पाहिजे। तर इथे मी काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते। इथे मी दोन सीताफळं घेतलेली आहेत, पिकलेली दोन सीताफळं घेतलेली आहेत। त्यानंतर इथं अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। त्यानंतर साखर घेतलेली आहे। त्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे आणि बदाम आणि काजूची काप घेतलेले आहेत। तर आपण सगळ्यात अगोदर आपलं हे जे दूध आहे ते आपल्याला गरम करायचं आहे, उकळून घ्यायचं आहे। म्हणजे अर्धा लिटरच्या आपल्याला थोडंसं निम्म दूध करायचं आहे घट्ट। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅसही लावून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे आपलं दूध घेतलेलं होतं ते आपण यामध्ये वतून घेऊया। आणि आता आपल्याला हे दूध घट्टसर करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या निम्म दूध आपल्याला करायचं आहे। अधूनमधून त्याला सतत हलवत राहायचं, नाहीतर आपलं दूध जे आहे ते खाली लागेल। आणि जे आपण हे सीताफळ घेतलेले आहेत, आता ते सीताफळाचं आपल्याला गर काढून घ्यायचं आहे। एकदम छान असे मी इथे पिकलेले सीताफळ घेतलेलं आहे। मी आता ह्याचा गर काढून घेते। हे आपली जी वरती साई येते ते आपल्याला यामध्येच मिक्स करायचे आहे, कारण आपलं दूध लवकर असं घट्टसर होण्यासाठी आपण हे पूर्ण आपल्याला दूध अर्ध होण्यासाठी किंवा निम्म होण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतील। आणि स्लो गॅसवरच आपण हे दूध आपण घट्टसर करून घेत आहोत। हे साईडचं जे आपली साई जी सोडली जाते ती आपण यामध्ये टाकून। इथे मी आपले जे दोन सीताफळ होते त्याचा गर काढून घेतलेला आहे। पूर्ण बिया साईडला काढून आपण जे मधला जो गर असतो तो काढून घेतलेला आहे। तर तो गर कसा काढायचा, तर एक गाळणी घ्यायची, तुमच्याकडे जे घरात गाळणी असते ती गाळणी घ्यायची। नंतर आपण जे सीताफळाचं जे बिया असतात ते पूर्ण काढून त्या गाळणीत टाकायच्या आणि ते चमच्याच्या साह्याने त्याचे बिया साईडला करायच्या आणि हा गाळणीच्या खाली अशा पद्धतीने गर पडतो त्याचा। तर माझ्याकडे इथे दोन सीताफळ होते त्याचा असं वाटीभर गर झालेला। आपलं दूध आता घट्टसर होत आलेलं आहे। आता आपण यामध्ये जे वेलची पावडर घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया। साखर आपण थोडीशी तुमच्या आवडीनुसार किंवा तुम सीताफळ कितपत गोड आहे यानुसार आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। जर जास्त गोड असेल तर साखर कमी टाका, आणि थोडंसं सपक जर सीताफळ असेल तर थोडीशी जास्त साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि ह्यात आपल्याला पूर्ण साखर ही आपल्याला यामध्ये वितळून घ्यायची आहे। आपण आणखी 5 मिनटं आपण हे दूध आपण घट्टसं थोडंसं आणखी करून घेऊया। आणि जे मागाशी मी बदाम आणि काप घेतले होते, बदामाचे काजूचे काप घेतले होते, ते यामध्ये मी थोडेसे टाकत आहे। जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकले तर काहीच हरकत नाही, हे ऑप्शनल आहे। नंतर आपण जे राहिलेलं आहे ते थोडंसं सजावटीसाठी ठेवून दिलेले आहे। इथे आपलं दूध व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाचा कलरही एकदम सुंदर असा आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया। आणि आता मी इथे गॅस बंद करून दिलेला आहे आणि जो आपण सीताफळाचा जो गर बनवलेला होता तो आपण यामध्ये टाकणार आहोत। आणि पूर्ण आपल्याला हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम सुंदर अशी आपल्याला ही सीताफळाची बासुंदी लागते खाण्यासाठी। सध्या सीताफळाचा सीजन असतो, नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा। आणि जर एखाद्या वेळेस घरी पाहुणे आले तर त्यासाठी स्वीट डिश म्हणून खूप सुंदर आणि टेस्टी ही रेसिपी आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये 1 तास तुम्ही हे थंड करून नंतर घेऊ शकता। एकदम छान अशी आपली घट्टसर अशी इथे सीताफळाची बासुंदी तयार आहे। इथे मी आपली जी सीताफळाची बासुंदी होती ती फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करून घेतलेली आहे, थंड करून घेतलेली आहे। आणि आपली इथे बासुंदी खाण्यासाठी एकदम छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे। मी एका
बाउल मध्ये काढून घेते। एकदम छान टेस्टी। आता आपण यावरती थोडेसे बदामाचे काप टाकून घेऊया, थोडेसे पिस्ता। थंड थंड एकदम छान बासुंदी तयार आहे। नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। परत भेटूया एका असंच छान रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त रहा।